नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. माननीय अमृता फडणवीस यांच्या हस्ते महिला सुरक्षा कायदा नियम मार्गदर्शिकेचं प्रकाशन. आमदार बापूराव पाचरणे यांच्या हस्ते कोरेगाव भीमा येथील घनकचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मितीच्या कामांचं लोकार्पण. एकलहरे गावाच्या हद्दीतील केजीएन रेडिमिक्स कंपनीवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. आणि सांगलीवाडीच्या रेणुकानं उचलली आहे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी. सी 24 तासचा विशेष वृत्तांत. विविधतेनं नटलेल्या आपल्या या आंबेगाव तालुक्यात आधुनिकतेची एक नवीन भर पडली आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातील लक्ष्मी उद्योग समूहाचे एकमेव पहिले ग्रामीण भागातील ब्रँडेड कपड्यांचं शोरूम म्हणजेच सिलाई सिल्वर लीफ. आता आपल्या मंचरमध्ये लग्नाचा बस्ता असो व सणासुदीची खरेदी, आता ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी कुठे लांब जाण्याची गरजच नाही. सर्व काही उपलब्ध आहे आपल्या मंचरमध्ये आणि तेही अगदी परवडणाऱ्या दरात. सिलाई सिल्वर लीफच्या शुभारंभानिमित्त खास आपणा सर्वांसाठी घेऊन येत आहोत न भूतो न भविष्यती अशी महिला वर्गांसाठी धमाकेदार ऑफर. आता फक्त 151 रुपयांमध्ये 2 साड्या. हो, फक्त 151 मध्ये घेऊन जा 2 साड्या आणि त्याही ब्लाऊज पीस सहित. त्याचबरोबर इतर कपड्यांच्या खरेदीवर 1 वर 2 फ्री आणि 2 खरेदीवर तब्बल 5 कपडे फ्री. तेव्हा मग त्वरा करा, आजच आपल्या सिलाई सिल्वर लीफला भेट द्या आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. लग्नाचा सुवर्ण बस्ता, साड्या, घागरा, ड्रेसेस, जोधपुरी, शेरवानी, सूट, सलवार कुर्ता, जीन्स, टी शर्ट्स आणि शर्ट्स अशा सर्व ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी खास आपल्या सर्वांसाठी तत्पर आणि विनम्र असे ग्रामीण भागातील मंचरमधील पहिले दालन म्हणजेच सिलाई सिल्वर लीफ. एकदा अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या. आमचा पत्ता सिलाई सिल्वर लीफ, मुक्काम पोस्ट मंचर, एसटी स्टँडच्या पूर्वेला, पुणे नाशिक हायवे लगत. सिलाई सिल्वर लीफ. वर्ल्ड ऑफ ब्राइडल. Salai World, the Kingdom of Wedding. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी अहिल्या राणी महिला विकास आणि शैक्षणिक संस्थेतर्फे बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाअंतर्गत महिला सुरक्षा कायदा नियम मार्गदर्शिका याचा प्रकाशन सोहळा नुकताच माननीय अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झालाय. यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आपले मौलिक विचार मांडलेत. अहिल्या राणी महिला विकास आणि शैक्षणिक संस्थेतर्फे बेटी बचाओ बेटी पढाओ महिला सुरक्षा कायदा नियम मार्गदर्शिकेचा प्रकाशन सोहळा माननीय अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी संपन्न झालाय. याप्रसंगी ज्येष्ठ सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, खासदार अनिल शिरोळे, पुणे महापौर मुक्ता टिळक, कृष्णकुमार गोयल, CMDC ग्रुप पुणे, अभिनेत्री आणि मिस इंडिया नवेली देशमुख, निर्माती आणि लेखिका नीलिमा तपस्वी हे मान्यवर उपस्थित होते. देशासाठी प्राणाची आहुती देणारे सातारा येथील शहीद जवान कॅप्टन संतोष महाडिक यांच्या वीरपत्नी स्वाती महाडिक यांना सामर्थ्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय. हा पुरस्कार त्यांचा मुलगा स्वराज यानं स्वीकारलाय. याबरोबरच उद्योजक पुरस्कार माननीय सुमन दरेकर, लिज्जत पापड, श्री महिला गृहउद्योग, शौर्य पुरस्कार वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय ज्योत्स्ना रासम, प्रोग्रेसिव्ह पुरस्कार डॉक्टर सातारकर आणि तरुण प्रोग्रेसिव्ह उद्योजक पुरस्कार मिहिर कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आलाय. नीलिमा तपस्वी लिखित पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा हा आगळा वेगळा होता.
सुप्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर आणि विजय रघुवीर यांनी पुस्तिकेतील आशय जादुई पद्धतीनं रसिकांसमोर मांडलाय. याचबरोबर आजची महिलांची सामाजिक स्थिती जादूच्या प्रयोगामध्ये मांडण्यात आली आहे, याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे. यावेळी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी आपले मौलिक विचार व्यक्त केलेत. महिलांची सुरक्षा ही काळाची गरज असून त्यांचे अधिकार आणि कर्तव्य यासाठी समाजामध्ये जनजागृती होणं आवश्यक आहे. सोन्याचा दागिना घालून सुखाचा संसार करण्यापेक्षा सुखाचा दागिना घालून सोन्याचा संसार करावा असं मत त्यांनी व्यक्त केलंय. स्त्रियांवरती अत्याचार वाढतायत यात शंका नाही, कायदा अधिकाधिक प्रबळ होत चाललाय यातही शंका नाही. मगाशी सांगण्यात आलं की कायद्याची अंमलबजावणी चांगली होत नाही, हे म्हणणं तितकंसं खरं नाही. कारण असं आहे की कायद्याची अंमलबजावणी होण्याकरता आपण स्वतः किती दक्ष असतो आणि त्या दृष्टिकोनातून आपले काय प्रामाणिक प्रयत्न असतात याची देखील निश्चितपणे चाचपणी केली पाहिजे. विशेषतः दिल्लीच्या निर्भयाच्या बलात्कार आणि खून खटल्यानंतर बलात्कार आणि मुलींच्या स्त्रियांच्या अत्याचारासंबंधी कायदे कठोर झाले, परंतु हे कायदे जरी कठोर झाले तरी हे कायद्याची अंमलबजावणी आणि कायद्याचं पालन केल्यामुळे त्या अत्याचार पीडित मुली किंवा स्त्रीला किती त्रास होतो याची कल्पना त्या कायदे तज्ञांना आली नाही हे मला खेदाने नमूद करायचं. उदाहरणच आपल्याला देतो, मी अनेक महिलांच्या अत्याचारांच्या विरुद्ध खटले चालू. मला एक गोष्ट निश्चित आढळून आली की या नवीन कायद्यामध्ये देखील काही संशोधन होणं जरुरीच आहे. पण शिक्षणाने नेहमी सुशिक्षित सुसंस्कृत नाही आणि सुसंस्कृत होण्याकरता चांगल्या विचाराची चांगल्या माध्यमाची जरूर असते. पण आज ही अशी चांगल्या विचाराची माध्यम आज आपल्या कुटुंबामध्ये आहेत का? आज आम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे की लग्न झाल्यानंतर मुला आणि मुलाला किंवा त्याच्या पत्नीला विभक्त व्हावं असं वाटायचं. म्हणजे जी आमच्या घरामध्ये आजी आजोबा ही जी मुक्त विद्यापीठ आहे ती नाहीशी होत चाललेली आहे आणि यामुळे आम्ही येणाऱ्या भावी पिढीला चांगलं काय वाईट काय याचं वर्गीकरण आणि पृथक्करण करून देण्याची देखील अत्यंत गरज आहे. तसेच स्त्री ही दुर्गा लक्ष्मी आणि सरस्वतीचं रूप आहे, म्हणून तिचा सन्मान आणि आदर करणं आपलं कर्तव्य आहे. स्त्री फक्त सोशिक न राहता ती रणरागिणी झाली पाहिजे असे विचार या प्रसंगी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलेत. या पुस्तकात नीलिमताईंनी महिलांशी संबंधित बरेच महत्वाचे विषय हाताळलेले आहेत, अगदी बायकांच्या घटनात्मक अधिकारांपासून ते शासनाच्या योजनांपर्यंत बऱ्याच टॉपिक्स यात कव्हर झालेले आहेत आणि ज्याचा महिलांना नक्कीच फायदा होईल. महिलांना सशक्त बनवण्यासाठी त्यांच्या अधिकारांची, हक्कांची, कायद्यांची, सुविधांची जाणीव असणे आवश्यक आहे. देशाच्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक घडणात स्त्रीचा खूप मोठा वाटा असतो. मुलांवर संस्कार करणारी तीच, सणसुदीच्या दिवशी परंपरा जपणारी तीच आणि दिवसभर ऑफिसमध्ये काम करून घरी सर्वांची मर्जी राखणारी पण तीच. कुटुंबाची जबाबदारी सांभाळून आज तिला बाहेरचे जगातील आव्हानेही पेलावी लागतात. एक वस्तू म्हणून पाहिल्या जातात. स्त्रियांकडे एक इंडिव्हिज्युअल आणि एक विचार करणारी बाई म्हणून आजही पाहिलं जात नाही. आपल्या समाजात महिलांना प्रत्येक ठिकाणी अस्तित्वाची, हक्काची लढाई लढावीच लागते. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. 19 एप्रिल रोजी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील 6 जणांच्या टोळीतील 3 जणांना अमरावती, जालना आणि बीड जिल्ह्यामध्ये रस्ता लूट केल्याप्रकरणी जालना पोलीस पथकानं राहुरी पोलिसांच्या मदतीनं ताब्यात घेतलंय. दरम्यान त्यांच्याकडनं अनेक गुन्ह्यांची उकल होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील 6 जणांच्या टोळीतील 3 जणांना अमरावती, जालना आणि बीड जिल्ह्यामध्ये रस्ता लूट केल्याप्रकरणी जालना पोलीस पथकानं राहुरी पोलिसांच्या मदतीनं 19 एप्रिल रोजी दुपारी मुसक्या आवळून ताब्यात घेतलंय. रवींद्र योव्हान, अजय दत्तू दुशिंग, सागर अर्जुन पंडित, राकेश राजेंद्र संसारे, बल्लू कैलास शिरसाट हे सर्व राहणार देवळाली प्रवरा, तर रतन उर्फ अमोल गरुड राहणार अहमदनगर या 6 जणांच्या टोळीनं जालना, अमरावती आणि बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी रस्ता लूट करून प्रवाशांना हैराण केलं होतं. अनेक दिवसांपासनं 3ही जिल्ह्याचे पोलीस या टोळीचा शोध घेत होते.
गेल्या 15 दिवसांपूर्वी राहुरी येथील दूध टँकर हा जालना येथे गेला होता. या टँकरवरील चालक मोहन विठ्ठल शिंदे हा रात्रीच्या दरम्यान टँकर जालना येथील मंठा रोडच्या कडेला लावून झोपला असता वरील 6 जणांच्या टोळीनं अचानक येऊन चालक शिंदे यांना मारहाण करत त्यांच्याजवळील सुमारे 50,000 रुपये रोख एक मोबाईल घेऊन पसार झाले. टँकर चालक मोहन शिंदे यांनी याबाबत जालना पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्याचा तपास करत जालना येथील पोलीस नाईक विष्णू चव्हाण, पर्वत मुंडे, कल्याण आटोळे, नसीर पठाण यांच्या पथकानं 19 एप्रिल रोजी राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली प्रवरा पोलीस चौकीतील पोलीस नाईक गौतम लगड आणि सतीश त्रिभुवन यांच्या मदतीनं रवींद्र शिंदे आणि अजय दुशिंग या दोघांना त्यांच्या घरामध्ये छापा टाकून तर सागर पंडित याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलाय. 6 पैकी 1 आरोपी नगर आणि 5 आरोपी देवळाली प्रवरा राहुरी येथील असल्यामुळे या घटनेची तालुक्यामध्ये मोठी चर्चा सुरू आहे. दरम्यान या आरोपींकडनं अनेक गुन्हे उघड होण्याची खात्री जालना पोलिसांनी व्यक्त केली आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. मिरज पंढरपूर हायवेवरती पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 6 जण ठार तर 10 जण गंभीर जखमी झालेत. सर्व मृत हे एकाच घरातील असून पंढरपूरवरनं देवदर्शन करून परत येत असताना हा अपघात झालाय. 21 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास पंढरपूरवरनं देवदर्शन करून येणाऱ्या मिनी ट्रॅव्हल्सचा कवठे महाकाळ तालुक्यातील आळेगाव फाटाजवळ पहाटे 4 वाजता भीषण अपघात झालाय. रस्त्यावर उभ्या असलेल्या वाळूच्या ट्रकला मिनी ट्रॅव्हल्सने मागून धडक दिली आहे. या भीषण अपघातामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 10 जण जखमी झालेत. यातील सर्व मृत आणि जखमी कोल्हापूरच्या मालेगावचे रहिवासी आहेत तर मृत हे एकाच कुटुंबातील आहेत. ते सर्व पंढरपूरवरनं देवदर्शन करून परतत असताना त्यांच्यावरती काळानं घाला घातलाय. मिरज पंढरपूर महामार्गावरील अपघातातील मृतांची नावे अशी आहेत: विनायक मार्तंड लोंढे, गौरव राजू नरदे, लखन राजू संकाजी, रेणुका नंदकुमार हेगडे, नंदकुमार जयराम हेगडे, आदित्य नंदकुमार हेगडे. हे सर्व कोल्हापूरचे रहिवासी आहेत. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. तीव्र उन्हामुळे नेहमीच गजबजलेला मंचर भीमाशंकर महामार्ग ओस पडलाय. आंबेगाव तालुक्याचा पारा 38 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचलाय, त्यामुळे शीतपेयांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे नेहमीच गजबजलेला मंचर भीमाशंकर महामार्ग वाहनाविना ओस पडलाय. वाढत्या उष्णतेचा सर्वांनाच त्रास सहन करावा लागतोय. सद्यस्थितीमध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये तापमान 38 अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळत आहे. वाढत्या उष्णतेमुळे लोक शीतपेय तसेच उसाच्या रसवंतीगृहाबाहेर गर्दी करताना दिसत आहेत. दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त. विविधतेनं नटलेल्या आपल्या या आंबेगाव तालुक्यात आधुनिकतेची एक नवीन भर पडली आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातील लक्ष्मी उद्योग समूहाचे एकमेव पहिले ग्रामीण भागातील ब्रँडेड कपड्यांचं शोरूम म्हणजेच सिलाई सिल्वरली. आता आपल्या मंचर मध्ये लग्नाचा बस्ता असो वा सणासुदीची खरेदी, आता ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी कुठे लांब जाण्याची गरज नाही. सर्व काही उपलब्ध आहे आपल्या मंचर मध्ये आणि तेही अगदी परवडणाऱ्या दरात. सिलाई सिल्वर लिफ्टच्या शुभारंभानिमित्त खास आपणा सर्वांसाठी घेऊन येत आहोत न भूतो न भविष्यती अशी महिला वर्गांसाठी धमाकेदार ऑफर. आता फक्त 151 रुपयांमध्ये 2 साड्या. हो, फक्त 151 मध्ये घेऊन जा 2 साड्या आणि त्याही ब्लाउज पीस सहित. त्याचबरोबर इतर कपड्यांच्या खरेदीवर 1 वर 2 फ्री आणि 2 खरेदीवर तब्बल 5 कपडे फ्री. तेव्हा मग त्वरा करा, आजच आपल्या सिलाई सिल्वर लिफ्टला भेट द्या आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. लग्नाचा सुवर्ण बस्ता, साड्या, घागरा, ड्रेसेस, जोधपुरी, शेरवानी, सूट, सलवार कुर्ता, जीन्स, टी शर्ट्स आणि शर्ट्स अशा सर्व ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी खास आपल्या सर्वांसाठी तत्पर आणि विनम्र असे ग्रामीण भागातील मंचरमधील पहिले दालन म्हणजेच सिलाई सिल्वर लिफ्ट.
एकदा अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या. आमचा पत्ता सिलाई सिल्वर लीफ, मुक्काम पोस्ट मंचर, एसटी स्टँडच्या पूर्वेला, पुणे नाशिक हायवे लगत. सिलाई सिल्वर लीफ. वर्ल्ड ऑफ ब्रायडल. Salai World, the Kingdom of Wedding. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील घनकचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मितीच्या कामांचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झालाय. हा प्रकल्प कौतुकास्पद असून भविष्यामध्ये या ठिकाणी बायोगॅस प्रकल्प उभा करू असे आश्वासन शिरूर हवेलीचे आमदार बाबूराव पाचरणे यांनी दिले आहे. संपूर्ण देशामध्ये स्वच्छता अभियान राबवलं जात असताना सिको कंपनीच्या वतीने कोरेगाव भीमा तालुका शिरूर येथील घनकचऱ्यापासून सेंद्रिय खतांची निर्मिती प्रकल्प कौतुकास्पद असून भविष्यामध्ये या प्रकल्पाला मोठं स्वरूप प्राप्त करून याच ठिकाणी बायोगॅस प्रकल्प उभारू असं आश्वासन शिरूर हवेलीचे आमदार बाबूराव पाचरणे यांनी दिले आहे. शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील घनकचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मितीच्या कामाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार राजेंद्र पोळ, प्रांताधिकारी भाऊसाहेब गलांडे, शिरूर पंचायत समितीच्या उपसभापती मोनिका हरगुडे, कोरेगाव भीमाच्या सरपंच अनिता भालेराव, उपसरपंच गणेश फडतरे, ग्रामपंचायत सदस्य रमेश शिंदे, कॉमर्स चेंबरच्या प्रमुख बिजल कोताडिया, उद्योजक वसंत गिलबिले, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संचालक नारायण फडतरे, सिकोलचे वितरण प्रमुख युरियन केमिश, ह्युमन रिसर्च अधिकारी सुपर्णरे, ऑपरेशन हेड अतुल मोहखेडकर, CSR प्रमुख सहर्ष डेव्हिड, CHS फाउंडेशनचे संचालक रणजित अवस्था, कोरेगाव भीमाचे ग्रामसेवक राजेंद्र सात्रस, माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच पोलीस पाटील मालन गव्हाणे आदी उपस्थित होते. हमारा ये काम पिछले 5-6 सालों में देश के कई जगहों पे हुआ है. उसमें एक बैंगलोर में कोरामंगला एरिया, इजीपुरा एरिया में काम हुआ है, जहाँ 1.5 टन पर डे कैपेसिटी का वेस्ट मैनेजमेंट का कार्यक्रम हुआ है. उसके अलावा कुछ और कॉरपोरेट्स के साथ भी हमने काम किया, इसके ऊपर काम किया है. एक मुख्य जो काम हुआ है वो मूला रोड पुणे स्लम में हुआ है, जहाँ 40 केजी पर डे कैपेसिटी का प्लांट इसी तरीके का स्थापित किया था और जिसमें से 25% वेस्ट से कंपोस्ट बना है. तो इस कार्यक्रम में जो कि सिर्फ एक वार्ड से शुरू हुआ है, हमारी उम्मीद है कि हम और भी वार्ड में रिप्लिकेट कर सकें ये काम को. एक साइकिल में जो 3 से 4 महीने का होता है, इस साइकिल में लगभग 8.5 टन कचरा, किचन वेस्ट खास करके, वो हम इसमें डालेंगे और 4 महीने के अंदर लगभग 2.5 टन कचरा कंपोस्ट के रूप में बाहर आएगा, जो कि प्योर ऑर्गेनिक होगा और जो कि खेती में उपयोग में लाया जा सकता है, जो केमिकल फ्री होगा. कोरेगाव येथे सेको कंपनीने हा जो उपक्रम राबवला आहे हा खरंच खूप छान आहे. जे रिसायकलिंग ऑफ वेस्ट हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो आणि ते खरंच प्रत्येक गावामध्ये हा उपक्रम राबवला गेला पाहिजे, कारण की गो ग्रीन कीप क्लीन हा स्लोगनसुद्धा आपण त्या माध्यमातून फॉलो करू. आपण बघतो की बरेच डिसॲडव्हान्टेजेस ह्या वेस्टपासून तयार होतात, म्हणजे बरेच डिझीजेस स्प्रेड होतात, तसेच एअर पोल्युशन होतं, वॉटर पोल्युशन होतं. ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सला ओव्हरकम करण्यासाठी ह्या कंपनीने इथे हा उपक्रम राबवला आहे. त्याचे ॲडव्हान्टेजेस देखील बरेच आहेत, ते म्हणजे आपले वॉटर पोल्युशन होणार नाही, एअर पोल्युशन होणार नाही आणि हेल्थ हायजेनिक राहील, एक चांगली हेल्दी आपण राहू. तसंच जे हे वेस्ट आहे त्याला आपण डिकम्पोज करून त्याचं फर्टिलायझर म्हणून आपले फार्मर्स बरेचसे यूज करू शकतात. तसेच
मला असं वाटतं की अख्ख्या आपल्या तालुक्यात सगळ्याच गावांनी हा उपक्रम राबवला तर एक छान स्वच्छ आणि सुंदर तालुका म्हणून ओळखला जाईल आणि भविष्यात पुरस्कार देखील भेटू शकतो. कोणी 1 करोड रुपये जवळपास खर्च केले. आमचा उद्देश हाच होता की हे जे वेस्ट प्रोसेसिंग युनिट आहे हे रेप्लिकेट व्हावं बाकीच्या वॉर्ड्समध्ये. त्यामुळेच आम्ही आमदार माचंडी सरांना निमंत्रित केलं होतं. तर त्यांच्या कमिटमेंटनुसार आम्ही सॅटिस्फाय आहोत की त्यांनी हे गोल पुढे नेण्याचा मानस ठेवला आहे आणि अशी कमिटमेंट पण दिली आहे. पुढे त्यांनी हा प्रोजेक्ट पुढे न्यावा, ग्रामपंचायतीने सक्रिय सहभाग घ्यावा आणि आपलं नॅशनल गोल जे आहे स्वच्छ भारत मिशन हे ॲक्च्युअलमध्ये पूर्ण करावं. थँक्यू. गजानन गव्हाणे, C24 तास, कोरेगाव भीमा. अकोले तालुक्यातील महाळादेवी येथील एका मुलीनं आपल्या वडिलांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. अकोले तालुक्यातील महाळादेवी येथील एका मुलीनं आपल्या वडिलांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सदर मुलीनं आपल्या फिर्यादीमध्ये म्हटलंय की मी आपल्या वडिलांबरोबर राहत असताना 1 वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ही गोष्ट मी माझ्या आईला सांगितल्यानंतर आईनं मला मामाच्या घरी शिक्षणासाठी ठेवलं. मी माझी 10वीची शाळा पूर्ण केल्यानंतर आईच्या घरी आल्यानंतर पुन्हा वडिलांनी माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केलाय. या त्रासाला कंटाळून मुलीने आणि आईनं अकोले पोलीस स्टेशनमध्ये आपली तक्रार नोंदवली आहे. या घटनेचा अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सचिन खरात, C24 तास, अकोले. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सरकारला जाग येण्यासाठी देवाकडे मागणी घालत कलेक्टर ऑफिसवरती भजन मोर्चा काढण्यात आला. भाजप सरकारनं कर्जमाफी नाकारली आहे आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सांगली जिल्ह्यामध्येही अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. अजून किती शेतकऱ्यांचे बळी हे सरकार घेणार असा सवाल करत या शासनाला जाग यावी म्हणून देवाला साकडे घालत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कलेक्टर ऑफिसवरती भजन मोर्चा काढण्यात आलाय. भाजप व शिवसेना युतीच्या सरकारने आपल्याला आठवत असेल 3 वर्षामागे या सरकारने जोर जोरदार घोषणा केली की या शेतकऱ्यांची महाराष्ट्रात आत्महत्या थांबली पाहिजे. ही आत्महत्या नाही थांबली तर आम्ही अमुक करू तमुक करू व आम्ही सत्तेवर आल्यावर एक सुद्धा आत्महत्या होणार नाही असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. पण जे आघाडीचं सरकार होतं आणि युती सरकारमध्ये आत्महत्याचं प्रमाण हे डबल झालेलं आहे. म्हणजे हे सरकार किती निष्क्रिय व किती दुर्जन आहे याच्या पलीकडे त्याला शब्द नाही. आम्ही आज राष्ट्रवादीतर्फे भजन करून आज डायरेक्ट देवालाच आम्ही साकडं घातले. देवा आम्ही याच्याकडे संघर्ष यात्रा करून बघितली, उपोषणं करून बघितली, वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना आम्ही सांगायचं बघितलं. आता देवा तूच सांग यांना की या शेतकऱ्यांना कर्जमाफी कर व कर्जमाफी करून शेतकऱ्यांची आत्महत्या कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं थांबव एवढीच या आंदोलनामार्फत आमची आज जनआंदोलन होतं. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विविधतेनं नटलेल्या आपल्या या आंबेगाव तालुक्यात आधुनिकतेची एक नवीन भर पडली आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातील लक्ष्मी उद्योग समूहाचे एकमेव पहिले ग्रामीण भागातील ब्रँडेड कपड्यांचं शोरूम म्हणजेच सिलाई सिल्वर लीफ. आता आपल्या मंचरमध्ये लग्नाचा बस्ता असो व सणासुदीची खरेदी, आता ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी कुठे लांब जाण्याची गरजच नाही. सर्व काही उपलब्ध आहे आपल्या मंचरमध्ये आणि तेही अगदी परवडणाऱ्या दरात. सिलाई सिल्वर लीफच्या शुभारंभानिमित्त खास आपणा सर्वांसाठी घेऊन येत आहोत न भूतो न भविष्यती अशी महिला वर्गांसाठी धमाकेदार ऑफर. आता फक्त 151 रुपयांमध्ये 2 साड्या. हो, फक्त 151 मध्ये घेऊन जा 2 साड्या आणि त्याही ब्लाउज पीस सहित. त्याचबरोबर इतर कपड्यांच्या खरेदीवर 1 वर 2 फ्री आणि 2 खरेदीवर तब्बल 5 कपडे फ्री. तेव्हा मग त्वरा करा, आजच आपल्या सिलाई सिल्वर लीफला भेट द्या आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. लग्नाचा सुवर्ण बस्ता, साड्या, घागरा, ड्रेसेस,
जोधपुरी, शेरवानी, सूट, सलवार कुर्ता, जीन्स, टी शर्ट्स आणि शर्ट्स अशा सर्व ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी खास आपल्या सर्वांसाठी तत्पर आणि विनम्र असे ग्रामीण भागातील मंचर मधील पहिले दालन म्हणजेच सिलाई सिल्वर लीफ। एकदा अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या। आमचा पत्ता सिलाई सिल्वर लीफ, मुक्काम पोस्ट मंचर, एसटी स्टँडच्या पूर्वेला, पुणे नाशिक हायवे लगत। सिलाई सिल्वर लीफ। World of Bridal। Salai World, the Kingdom of Wedding। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। आंबेगाव तालुक्यातील एकलहरे गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या के ई जेन रेडीमेक्स या कंपनीमध्ये तयार होणाऱ्या खडी क्रश आणि सिमेंटमुळे आजूबाजूच्या परिसरातील शेती पिकांवर तसेच प्राणी आणि येथील रहिवाशांना याचा मोठा दुष्परिणाम सहन करावा लागतोय। त्यामुळे या कंपनीवरती कारवाई करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे। आंबेगाव तालुक्यातील एकलहरे गावामध्ये असणारी के जी एन रेडीमिक्स ही कंपनी खडी, डस्ट, सिमेंट इत्यादींवर प्रक्रिया करते। मात्र या कंपनीमधनं सतत धुळीचा आणि धुराचा विसर्ग सुरू असतो। या कंपनीमधनं निघणारी धूळ ही आजूबाजूच्या असणाऱ्या घरातील भांड्यांवर आणि शेतीतील पिकांवर तसेच जलसाठ्यावर येऊन पसरते। त्यामुळे भांड्यांवरील धूळ ही तशीच अन्नामधनं शरीरात गेल्यामुळे नागरिकांना अनेक व्याधींना सामोरं जावं लागत आहे। त्याचप्रमाणे आजूबाजूला मोठमोठ्या प्रमाणात जलसाठे आहेत, लगतच घोड नदीचे पात्र आहे, त्यातही धूळ मिसळती आहे। हे पाणी या ठिकाणचे लोक पिण्यासाठी आणि जनावरांसाठी वापरतात। हे पाणी पिल्यामुळे जुलाब, उलट्या, घशाचे आजार इत्यादी आजार आसपासच्या लोकांना झालेत। धुळीचा थर या परिसरातील पिकांवरती पसरल्यामुळे पिकांच्या वाढीस आणि निघणाऱ्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। या कंपनीला लोक त्रासले आहेत, मात्र काही गावगुंडांच्या वरद हस्ताने ही कंपनी सुरू आहे। कळंब येथील एकलहरे गावामध्ये के जी एन रेडीमिक्स नावाने जो हा कारखाना उभा आहे, त्या कारखान्यामुळे येथील परिसरामध्ये 1 ते 2 किलोमीटरच्या अंतरामध्ये सर्व शेतकऱ्यांना शेतपिकाचं याच्या धुळीपासून शेतपिकावरती प्रादुर्भाव होत आहे। त्याचप्रमाणे पाण्यामध्ये, हवेमध्ये जे याचे धुळीचे कण मिसळले जातात त्याच्यापासून येथील लोकांना फुफ्फुसाचे त्रास होणं, श्वसनलिकेचे त्रास होणे, हे अशा पद्धतीचे वेगवेगळे त्रास होत आहेत व ह्या कारखान्याला कुठल्याही प्रकारची परवानगी नाही, प्रदूषण महामंडळाची नाही, तहसीलची नाही, प्रांताची नाही, कुठल्याही प्रकारे अशी यांच्याकडे परमिशन नसतानाही हा कारखाना इथे रात्रोसपणे चालू आहे। याच्यातून शेतकऱ्यांना व इथे राहणाऱ्या लोकांच्या जीवितास खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे। तरी शासनाने याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करून हा कारखाना बंद करण्यात यावा एवढीच विनंती आहे। या कंपनीच्या मालकाची परिसरामध्ये दहशत असल्यामुळे शासकीय अधिकारीही या कंपनीवरती कारवाई करायला धजावत नाही आहेत। मात्र आता हा त्रास स्थानिकांच्या जीवावर बेतोय, त्यामुळे शासनानं जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या या कंपनीवरती लवकरात लवकर कारवाई करावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे। बोला। मी स्वप्नील डोके या गावचा रहिवासी असून आमच्या घराच्या शेजारी हा खडी असणारा खडी क्रेशरचा कारखाना, यामुळे या कारखान्यापासून मोठ्या प्रमाणात धूळ आणि धूर बाहेर निघते। ती धूळ आमच्या पिकावर येऊन बसते, तसेच ती घरातल्या भांड्यावरही बसते। आता आमच्या आरोग्याला या धुळीपासून मोठा धोका निर्माण झाला आहे। तरी शासनाने याकडे लक्ष देऊन या कारखान्यावरती कारवाई करावी। अमोल जाधव, C24 तास, मंचर। गुजरात सीमेवर गुजरात पोलिसांनी शेतकऱ्यांना अमानुष मारहाण केल्याच्या प्रकरणाचा सांगलीमध्ये शेतकरी संघटना आणि सांगली सुधार समितीकडनं निषेध व्यक्त करण्यात आला आहे। गुजरात सरकारच्या पोलिसांनी गुजरात सीमेवर लोकशाही मार्गानं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अमानुष मारहाण करत त्यांना जबरदस्तीने जेलमध्ये टाकण्याचा अमानुष प्रकार करून लोकशाहीचा खून केलाय।
त्याचा सांगलीमध्ये शेतकरी संघटनेनं निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत आणि या गुजरात सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे. गुजरातमध्ये जे आमच्या नेत्यांना आणि शेतकऱ्यांना अटक केली याबद्दल आम्ही पहिला शासनाचा धिक्कार करतो आणि आमची जी मागणी आहे की संपूर्ण कर्जमुक्त केलं पाहिजे, सातबारा कोरा झाला पाहिजे, स्वामीनाथन अहवाल लागू झाला पाहिजे ही आमची मागणी आहे. तर ह्यासाठी आम्ही इथून पुढे तीव्र आंदोलन करणार हे शासनाचा धिक्कार करून आम्ही एक सांगतो की ही एक पहिला चेतावणी आहे, पण इथून आम्ही गप बसणार नाही, कायम आम्ही संघर्षामध्ये राहणार आणि आंदोलन तीव्रच करणार. याचा सरकारनं लवकर लवकर दखल घ्यावी आणि लवकरात लवकर कर्जमुक्त केलं पाहिजे ही आमची मागणी आहे. आज काय केलं तुम्ही? आज इथं जिल्हाधिकाऱ्याच्या ऑफिससमोर निदर्शने केली, कारण हे जर सरकार अशा पद्धतीनं जर सरकारच्या शेतकऱ्याची पिळवणूक करत असेल, अडवून जर त्यांनी रॅली रोखून अटक करत असतील, तर त्याबद्दल आम्ही शासनाचा अधिकार करू आणि इथं जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा सुद्धा आम्ही निषेध केला आहे आणि निदर्शनं केली. गुजरात बॉर्डरला आज मोदी सरकारच्या गुजरातमधल्या ज्या पोलिसांनी अगदी अमानुषरित्या आमच्या शेतकऱ्यांना पकडलं आणि त्यांना रस्त्यानं ओढत नेऊन तुरुंगात टाकायचा जो प्रयत्न केला तो शेतकरी चळवळीचा खून करण्याचा प्रयत्न केल्यासारखा आहे. त्यांचा पहिल्यांदा आम्ही इथं निषेध करतो आणि या शासनानं या देशामध्ये एक संविधान असताना गुजरातमध्ये एक न्याय, महाराष्ट्रामध्ये एक न्याय आणि उत्तर प्रदेशमध्ये एक, इतर राज्यामध्ये कर्जमाफी होते आणि इथला शेतकरी दररोज डझनानं शेतकरी आत्महत्या करतायत, त्याबद्दल या शासनाचा आम्ही धिक्कार करण्यासाठी इथं सर्वजण जमा झालेलो आहे. इथून पुढे आंदोलन तीव्र करू आणि सरकारला कर्जमुक्ती देण्यास भाग पाडू आणि पोलीस बळाचा वापर जर हे सरकार करणार असेल. आज आम्ही न्याय मागणीसाठी तिथं गेलो होतो की मोदीजीनं सांगणार होतो खून लो लेकिन जान मत लो, यासाठी आमचे शेतकरी तिथं रक्तदान करून सांगणार होते बाबांना आम्हाला कर्जमुक्ती द्या, आमचं रक्त घ्या पण आमचा जीव घेऊ नका. असले हे अगदी न्याय मार्गाने आयुष्याच्या मार्गाने गेलेले असताना शांततेच्या मार्गाचं आंदोलन त्याने आज चिरडायचा प्रयत्न केलाय, या सरकारला ही फार महागात पडणार आहे. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. खेड, आंबेगाव, शिरूर या तालुक्यांना जोडणारा रस्ता म्हणून लोणी वाफगाव या रस्त्याची ओळख आहे, पण हा रस्ता सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलाय. काय आहेत या रस्त्यांचे प्रश्न, काय आहेत या परिसरातील वाहन चालक आणि प्रवाशांच्या समस्या, जाणून घेऊयात या विशेष रिपोर्टमधना. लोणी गाव म्हणजे आंबेगाव तालुक्यातील एक महत्त्वाची बाजारपेठ, ऐतिहासिक वारसा लाभलेलं गाव म्हणून खेडच्या वाफगावची ओळख, तर शिरूर तालुक्यातील राजकीय दृष्टीने आणि मस्तानीच्या समाधीसाठी प्रसिद्ध असलेले गाव म्हणून पाबळगावची ओळख. विविध कारणांनी आणि वैविध्याने नटलेली ही तीन तालुक्यातील तीन महत्त्वाची गावं. या तीनही गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे लोणी वाफगावचा रस्ता. हा रस्ता वाफगावपासून पुढे लोणीच्या बाजूला जातानाचा घाट अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलाय. घाटाच्या एका बाजूला खोलच खोल दरी, वाहनांवरील नियंत्रण सुटलेच तर थेट मृत्यूच्या दाढेत. पण संबंधित विभागाला मात्र त्याची तमाच नसावी, कारण मागच्या पावसाळ्यामध्ये कोसळलेली दरड आणि झाडे दुसरा पावसाळा आला तरी त्याच अवस्थेमध्ये आहेत. या घाट रस्त्याची तात्पुरती डागडुजी न करता याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी मनसे विभागप्रमुख पिंटू पडवळ, सामाजिक कार्यकर्ते सुभाष लंके आणि वाहतूक सेना उपाध्यक्ष अप्पा वाळुंज यांनी केली आहे. पेढे घाट म्हणतात याला, अलग लक्षात फार पूर्वी काम झालेलं आहे, काम झाल्यानंतर इथे संरक्षण कठडे नाही आहे. मागे धामारीचा टेम्पो हा इथे मागे घसरल्यामुळं कुठलीही जीवितहानी झाली नाही, पण सरळ खाली तरड आहे. तर शासनाने लवकरात लवकर याची डागडुजी करून संरक्षण कठडे बांधून जर याची जर व्यवस्थित केली तर होणारा पुढचा धोका टाळू शकतो. शासनाला किंवा मनुष्य मेल्यावर जाग येईल का काय असं म्हणजे प्रश्न विचारायचा कळली, ती अजून तशीच पडलेली आहे. तर शासनाच्या दरबारी आमची एकच विनंती आहे का याचे संरक्षण कठडे, जिथे जिथं मोरे आहेत तिथं संरक्षण कठडे, जिथे धोकादायक वळण आहे तिथं अशी दगडाची भिंत बांधून त्याचं योग्य ते काम करावं, अशीच शासन दरबारी शासनाने दखल घ्यावी. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विविधतेनं नटलेल्या आपल्या या आंबेगाव तालुक्यात आधुनिकतेची एक नवीन भर पडली आहे, ती म्हणजे महाराष्ट्रातील
लक्ष्मी उद्योग समूहाचे एकमेव पहिले ग्रामीण भागातील ब्रँडेड कपड्यांचं शोरूम म्हणजेच सिलाई सिल्वर लीफ। आता आपल्या मंचरमध्ये लग्नाचा बस्ता असो व सणासुदीची खरेदी, आता ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी कुठे लांब जाण्याची गरजच नाही। सर्व काही उपलब्ध आहे आपल्या मंचरमध्ये आणि तेही अगदी परवडणाऱ्या दरात। सिलाई सिल्वर लीफच्या शुभारंभानिमित्त खास आपणा सर्वांसाठी घेऊन येत आहोत न भूतो न भविष्यती अशी महिला वर्गांसाठी धमाकेदार ऑफर। आता फक्त 151 रुपयांमध्ये दोन साड्या, हो फक्त 151 मध्ये घेऊन जा दोन साड्या आणि त्याही ब्लाउज पीस सहित। त्याचबरोबर इतर कपड्यांच्या खरेदीवर एकावर दोन फ्री आणि दोन खरेदीवर तब्बल 5 कपडे फ्री। तेव्हा मग त्वरा करा, आजच आपल्या सिलाई सिल्वर लीफला भेट द्या आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या। लग्नाचा सुवर्ण बस्ता, साड्या, घागरा, ड्रेसेस, जोधपुरी, शेरवानी, सूट, सलवार कुर्ता, जीन्स, टी शर्ट्स आणि शर्ट्स अशा सर्व ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी खास आपल्या सर्वांसाठी तत्पर आणि विनम्र असे ग्रामीण भागातील मंचर मधील पहिले दालन म्हणजेच सिलाई सिल्वर लीफ। एकदा अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या। आमचा पत्ता सिलाई सिल्वर लीफ, मुक्काम पोस्ट मंचर, एसटी स्टँडच्या पूर्वेला, पुणे नाशिक हायवे लगत। सिलाई सिल्वर लीफ। World of Bridal। Salai World, the Kingdom of Wedding। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। सांगलीवाडी या गावामधील रेणुका देसाई या मुलीनं शाळा शिकत आपल्या वडिलांच्या गॅरेजमध्ये काम करून आपल्या कुटुंबाला हातभार लावलाय। घरची हालाकीची परिस्थिती, भावंडांचं शिक्षण, वडिलांचं आजारपण यासाठी रेणुकानं स्वतः जिद्दीनं काम सुरू केलंय। तिच्या या कामाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। सांगलीमध्ये कृष्णा नदी पलीकडेच सांगलीवाडी हे गाव आहे। या गावामध्ये विजय देसाई यांचं गॅरेज आहे। काही दिवसांपूर्वी त्यांचा अपघातामध्ये त्यांच्या पाठीचा मणका खराब झाला होता, त्यामुळे त्यांना काम करणं कठीण झालं होतं। घराची सर्व जबाबदारी त्यांच्यावरच आली होती। त्यांना 2 मुली आणि 2 मुले आहेत, पण या काळामध्ये त्यांच्या घरची परिस्थिती बिकट बनली। त्यांची मोठी मुलगी रुक्मिणी हिनं आपली जबाबदारी समजावून घेत गॅरेजचं काम सांभाळलंय। रेणुकाच्या वडिलांनी तिचे गॅरेज मधील कष्ट पाहून त्या गॅरेजला रेणुका असं नाव दिलंय। गॅरेज आता चालू, गॅरेज 20-25 झालं। लहान असल्यापासून बाबरापरांची मिस्त्री जी होती, बोरांडे काय त्यांच्याकडे होते शिकायला लहान असल्यापासून। मग थोडे दिवस आठवण देत केली काय थोडे दिवस, तिथे काय पगार 2-250 रुपये पगार होता खर्च। आता काय आहे आपलं वडे चालायची नाही या आता कसं हातात कसं मी आपलं वडे असत जरा काय सारखं जरा आजारी असल्यामुळं काय त्यामुळे मग हातभार आपला हळूहळू हात मुलगा आणि ते दोघं आपला हातभार आम्ही आणि हातूच मध्ये तिकडे तिकडे जरा आता काय उठून होत नाही काम एवढं, फक्त बसल्या ठिकाणी पाणी वगैरे मागून आपलं घेणे काम करणे एवढं, बाकी काय नाही। सगळ्या खालास सगळ्या रिपेअर करते, खालास सगळ्या गाड्या कुठली पाहिजे त्या असू सगळ्या रिपेअर करते, खालास सगळ्या सावीज असल्यापासून आहे सगळ्या। कारण लहान असल्यापासून हे पाना उचल ते पाना उचल ते केला छंदच लागला काय शाळा करत करत। मग 10वी झाली, 10वीत मग जरा हा मुलगा हे करल्यानंतर मग आम्ही बसून म्हटलं शाळा 10वी ती चिकार झाली। आई वडील बी म्हणले आता लई मुली शाळा बी काय 10वी बघी लई झालं, आता जो वातावरण बघताय कसं आपलं तेवढंच आपलं तर पुढचं आपलं चाललं पाहिजे। 4 मुलं हे दवाखाना, त्यामुळं मग ही आपली शाळा म्हटलं बघ करत करा। आता मग भैरण परीक्षेला बसवते, तसंच आता 10वीला आणि भैरण ह्यावर्षी भैरण बसवायची परीक्षेला ह्यावर्षी। आमच्या घराची आधीपासूनच हालाकीची परिस्थिती, त्यात रुक्मिणीच्या वडिलांच्या अपघातामध्ये मनका खराब झाला आणि 4 मुलांचं शिक्षण आणि घर खर्च थांबला। मात्र माझ्या रेणुकानं शाळा करत करत गॅरेजमध्ये काम करून घराला हातभार लावलाय, मला तिचा अभिमान वाटतो अशी भावना रुक्मिणीच्या आईनं व्यक्त केली आहे। धाना काय जसं आमचे गरब आहे ना आणि हॉस्पिटल झालं म्हणतं ना त्यावर होतं ना शिकायचं,
मुलगीला. मुलगी आता गॅरेज मध्ये काम करते, कसं वाटतं तुम्हाला? आम्हाला आनंद आहे. गॅरेज मध्ये काम करून मुलगी आता घरात थोडा हातभार लावते. हा लागते, त्याला स्वयंपाक करते, मध्ये मध्ये मदत करते. काय काय करते ते घरातले? काय त्यांचं काय आवडते ते करतात ना. रेणुका ही 10वी मध्ये शिकतीये. शाळा करत करत ती गॅरेज मध्ये आपल्या वडिलांना हातभार लावतीये. ती रोज 10 ते 12 गाड्या दुरुस्त करते, त्यामुळे घराला तिचा मोठा आधार मिळतोय. तिला तिच्या या धाडसी कर्तृत्वाबद्दल अनेक पुरस्कारही मिळाले. मी रेणुका विजय देसाई, राहणारी सांगलीवाडीची. मला सगळ्या गाड्यांची आवड होती, त्यामुळे मला घरी काय म्हणले नाही आहे, शिकायला आवड होती खूप म्हणून शिकले. आणि सगळ्या गाड्यांची रिपेरी करते, बुलेट करते, सगळ्या टू व्हीलर सगळ्या करते. लहानपणापासून आवड होती जरा गॅरेजचं बघ. जरा घरची परिस्थिती वेगळी होती म्हणून मला पण जरा हात पडावं लागलं. रोज गाड्या करते, दिवसा तरी 10-12 गाड्या करते. शाळा शिकवत होते तेव्हा मी 2-3 करत होते. पुढे मेकॅनिकच व्हायचं. गावामधील बहुतांशी लोक आपले मोटरसायकल गाडी या गॅरेज मध्येच दुरुस्तीसाठी आणतात, त्यामुळे रेणुकाच्या दारामध्ये गाड्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. रेणुकाचं हे काम पाहून गावातील ग्रामस्थांनी तिचं मोठं कौतुक केलंय. दरम्यान सांगलीवाडीच्या या रेणुकाला पाहून महिला ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकते याच ज्वलंत उदाहरण मिळत आहे. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास, आशाएं हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार, आशाएं तूफानों को चीर के, मंजिलों को छीन ले, आशाएं. आंबेगाव तालुक्याला वरदान ठरलेले डिंबे धरण, मात्र एप्रिल महिन्यात धरणाचा पाणीसाठा 25% येऊन पोहोचलाय. ज्या लोकांच्या जमिनी या धरणासाठी गेल्या, त्या धरण क्षेत्रातील आणि आदिवासी भागातील लोकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. आंबेगाव तालुक्याला वरदान ठरलेले हुतात्मा बाबूगेवन जलसागर अर्थात डिंबे धरणाचा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात फक्त 25% पाणीसाठा शिल्लक राहिलाय. त्यामुळे आदिवासी भागातील आणि धरण क्षेत्रातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावं लागतंय. सध्या दिवाळीपासून डिंबे धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यामधनं आणि नदीपात्रामधनं 600 ते 650 क्युसेक्स पाणी सोडल्यामुळे धरणसाठा मोठ्या प्रमाणात कमी झालाय. धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये वाळवंट तयार झालंय. डिंबे धरणाच्या पाण्याचा साठा 14 TMC असून धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये अंशतः 11 आणि पूर्णतः 13 अशी 24 गावे विस्थापित झाली आहेत. धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये पावसाळ्यामध्ये सरासरी 3000 ते 3500 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो. त्यावेळी धरण पूर्ण क्षमतेनं भरतं, परंतु जसजसा उन्हाळा सुरू होतो तसतसे धरणाच्या साठ्याचे पाणी सोडून दिलं जात आहे आणि धरणग्रस्त आणि आदिवासी भागातील जनतेला दुष्काळाचा सामना करावा लागतोय. स्वतःच्या जमिनी धरणासाठी गेले असताना ऐन उन्हाळ्यामध्ये याच लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी 2 ते 3 किलोमीटर वनवन भटकंती करावी लागतीये. तर अनेक ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. कुशिरे, कुशिरे खुर्द, पाटस बुद्रुक, सावरली, पिंपरी, साकेरी, दिगज, मापोली, भोईरवाडी, कोंढरे, आसाने, माळीन या ठिकाणी सध्या पाण्याची टंचाई असून सगळीकडे दुष्काळ सदृश्य वातावरण तयार झालंय. तरीही प्रशासन डाव्या आणि उजव्या कालव्यासाठी पाणी सोडतंय. याबाबत C24 तासच्या प्रतिनिधींनी निगोटवाडी येथील कार्यकारी अभियंता कार्यालयास भेट दिली असता
पाण्याच्या बाबतीमध्ये आमच्या कार्यालयाची जबाबदारी नसून मंत्रालयामधनं पाण्याचं नियोजन होतं अशी उडवाउडीची उत्तरे देऊन टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर ज्या धरणग्रस्तांच्या जमिनींमुळे संस्थार उद्ध्वस्त झाले आणि डिंबे धरण उभे राहून आंबेगाव शिरूर नगर करमाळा येथील शेतकऱ्यांचे नंदनवन झाले त्याच धरणग्रस्तांना पिण्याच्या पाण्यासाठी रानमाळ भटकंती करावी लागतीय. डिंबे धरणाच्या पाणी साठ्यामध्ये जवळजवळ 14 TMC पाण्याचा साठा होतो आणि या डिंबे धरणाच्या जीवावरती आंबेगाव तालुक्यातील जो ओसाड माळरान असा आंबेगाव तालुका ठरला होता त्या आंबेगाव तालुक्यामध्ये आज नंदनवन करण्याचं काम या डिंबे धरणाच्या पाण्याने केलेलं आहे आणि म्हणून आंबेगाव तालुक्याला वरदान असलेले हे डिंबे धरण आजही आपण आता पाहतो आहे. परंतु मला एकच सांगायचं आहे की या डिंबे धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये जवळजवळ 24 गावं गेलेली आहेत त्यामध्ये 11 अंशतः बाधित आहेत तर 13 पूर्णतः बाधित झालेले आहे. परंतु आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये ऐन पावसाळ्यामध्ये 3000-3500 सेंटीमीटर पाऊस पडतो. जेव्हा खरी पावसाची गरज नसते पाण्याची गरज नसते तेव्हा मात्र डिंबे धरण फुल भरलेलं असतं. परंतु आता एप्रिल महिना आलेला आहे कडक उन्हाळा आलेला आहे त्याच्यामध्ये जनावरं आणि माणसं होरपळून निघत आहेत आणि अशा वेळेस ज्या भूमिपुत्रांनी डिंबे धरणामध्ये स्वतःची घरं आणि स्वतःचं शेतजमिनी पाण्याखाली बुडवून आंबेगाव तालुक्याला नंदनवन केलेलं आहे त्या लोकांना मात्र आता एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जेव्हा मी वरच्या भागात गेलो आऊपे पाटण कुशिरे खुर्द दिगत माळुंगे या परिसरामधल्या लोकांना मात्र पाण्यासाठी वनवन फिरावं लागतं आहे. आणि जेव्हा मी या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा दिवाळीच्या नंतर 600 ते 650 क्विसेसने डाव्या आणि उजव्या कालव्याला पाणी सोडलेलं आहे. कधीकधी धरणाच्या कधीकधी नदीच्या पात्रातून पण पाणी सोडलेलं आहे आणि अशामुळे आज धरणाचा साठा आम्ही चौकशी केली असता फक्त 25% राहिलेला आहे. अजून तर एप्रिल महिन्याची 20 तारीख आहे आणि याच्यानंतर अजून मे महिना जायचं आहे जून महिना जायचं आहे. आत्ताच पाहिल्यानंतर अगदी आदिवासी भागातील धरणग्रस्त ज्यांची पाण्याखाली जमिनी गेलेल्या आहेत त्यांना मात्र पाण्यासाठी डिंबे धरणमध्ये वनवन फिरावं लागतं आहे. म्हणून हा पाणी साठा जो नदी पात्रात सोडलेला आहे किंवा उजव्या कालव्यामध्ये सोडलेला आहे तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन वरच्या भागातील आदिवासी जनतेला आणि डोंगर दऱ्यात राहणाऱ्या धरणग्रस्तांना निश्चितच पिण्यासाठी पाणी तरी साठवून ठेवावं एवढीच मी प्रशासनाला विनंती करेन. याबाबत प्रशासन आणि शासन लक्ष देईल का हाच खरा प्रश्न उपस्थित झालाय. नंदू बोराडे, C24 तास, शिनोली. सांगलीमध्ये 9 कोटी सापडल्याच्या प्रकरणाचा तपास CIED कडे सोपवण्यात आला असून हा तपास पारदर्शी सुरू आहे अशी माहिती पोलीस महानिरीक्षक विश्वासराव नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. सांगलीमध्ये 9 कोटी सापडल्याच्या प्रकरणाचा तपास CIED कडे सोपवण्यात आला आहे आणि हा तपास पारदर्शी पद्धतीनं सुरू आहे अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सांगलीमध्ये दिली आहे. या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती वाढणार असून संशयित अधिकारी कर्मचाऱ्यांवरती बडतर्फीची शक्यता विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी बोलताना व्यक्त केली आहे. त्याच्यात एन्क्वायरी आम्ही कम्प्लीट केलेली आहे. एन्क्वायरी कम्प्लीट करून गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की हा तपास इंडिपेंडंट एजन्सीकडे गेला पाहिजे म्हणून CIDकडे तो वर्ग करावा असा शिफारस अहवाल आम्ही पाठवलेला होता आणि DG साहेबांचे आदेश प्राप्त झालेले आहेत. त्या अनुषंगाने IG CID कदम सर काल आलेले होते. त्यांनी पूर्ण प्रकरणाची माहिती घेतलेली आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं निष्पक्षपातीपणानं यात चौकशी होईल. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर खातेनिहाय कारवाईसुद्धा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. जी काही चौकशी आम्ही केली जवळजवळ 6 महिन्याच्या आसपास ही चौकशी चाललेली आहे. अगदी बारकाईने चौकशी ऍडिशनल SP सुहेल शर्मांनी केलेली आहे ज्याच्यावर आम्ही सुद्धा देखरेख करत होतो आणि चांगल्या पद्धतीने ती चौकशी झालेली आहे. पण यात तपास ज्यावेळेला तपासाचे अधिकार मिळतात त्यावेळेला अजून खोलात जाण्याचे स्वाभाविक अधिकार येतात. चौकशी दरम्यान तेवढं आपण खोलात जाऊ शकत नाही पण गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याच्या तपासाच्या बाबतीत CID निश्चितपणे इफेक्टिव्ह इन्व्हेस्टिगेशन करेल. PrimaPC च्या गोष्टी आम्हाला निदर्शनास आल्या त्याच्याप्रमाणे आम्ही तपास केलेला आहे चौकशी केलेली आहे. तपासामध्ये अजून काही निष्पन्न होऊ शकतं त्याबद्दल आम्ही कॉमेंट करणं उचित नाही आहे. सस्पेंड आत्ता केलेलं आहे चौकशीनंतर आणि गुन्ह्याच्या तपासाच्या अंती चार्जशीटनंतर त्याचे निर्णय घेतले जातील. नियमाप्रमाणे बदल्या होतील याबद्दलच मी काही अधिक सांगू शकत नाही पण नियमाप्रमाणे कुणालाही खास अंड्यू फेवर्स दिले जाणार नाही. थँक्यू सो मच. गणेश चव्हाण, C24 तास,
सांगली. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. माननीय अमृता फडणवीस यांच्या हस्ते महिला सुरक्षा कायदा नियम मार्गदर्शिकेचं प्रकाशन. आमदार बापूराव पाचरणे यांच्या हस्ते कोरेगाव भीमा येथील घनकचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मितीच्या कामांचं लोकार्पण. एकलहरे गावाच्या हद्दीतील केजीएन रेडमिक्स कंपनीवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. आणि सांगलीवाडीच्या रेणुकानं उचलली आहे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी. सी 24 तासचा विशेष वृत्तांत. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा सी 24 तास. जगावर्तमाना बिनधास्त.